अहमदनगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यातल्या देवगड इथे माघ पौर्णिमेनिमित्त खंडेरायाची यात्रा भरली होती. इथे आयोजित घोड्यांच्या प्रदर्शनासाठी अश्वमालक आणि अश्वप्रेमींनीही चांगलीच गर्दी केली होती. देवगडमधल्या या घोडे प्रदर्शन विक्री आणि नृत्य स्पर्धेचं हे दुसरंच वर्ष आहे. तरीही देशभरातून शेकडोंच्या संख्येनं अश्वमालक यात सहभागी झाले होते. घोड्यांनी सादर केलेलं तालबद्ध नृत्य हे इथलं विशेष आकर्षण ठरलं. नटून थटून मैदानात उतरलेले घोडे ढोल ताशांच्या चढत्या उतरत्या तालासोबत लयबद्धतेनं पाय थिरकवत होते. खंडोबाचं हे वाहन आहे आणि म्हणून त्याला एक महत्व या ठिकाणी आहे आणि त्यातूनच आम्हाला ही कल्पना सुचली की आपण मग वेगळ्या पद्धतीचा एक कार्यक्रम घेऊन एक अश्वप्रेमी अश्वपालक जे आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. कलेला अजून पुढे नेण्यासाठी रणजितदासारखे लोक ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि ह्या कलाकारांना ही कलाच आहे. एक कलाकारांना हा पुरस्कार किंवा एक त्यांना एक प्लॅटफॉर्म त्यांनी मंजूर करून दिलेला आहे आणि ही स्पर्धा तुमच्या माध्यमातून अजून देशभरामध्ये जागतिक पातळीवर जावी. अकलूज, सारंगखेडा, शिरपूर, नंतर आता अहमदनगर मधल्या देवगड इथे भरणारं हे अशोक प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवत आहे. घोड्यांना शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अश्वमालकांनीही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पोरांचा उत्सव वाढाव म्हणून असं लहान पोरांच्या डोक्यावर पाय ठेवणे म्हणजे आशीर्वाद देणे त्याच्या मागचा येतोय असं आणि एक वेगळी कला मी दाखवतो. असं काय काय कला असतात तुमच्या घोड्याच्या, काय काय कला करतात? कला आम्ही स्टोनवर घोडा नाचतो, बाजीवर नाचतो, डोक्यावर पाय ठेवून उभा राहतो घोडा. असं देवगड मधलं खंडोबाचं मंदिर प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जातं. खंडोबाचं वाहन घोडा असल्यानं इथे भरणाऱ्या घोड्यांच्या प्रदर्शनाला वर्षागणिक भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निखिल चौकेर, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.